याद राखा, हे जर वाजवलं गेलं नाही तर मनसेचा आवाज निश्चितपणे निघणार हा इशारा सुद्धा या माध्यमातून आपल्याला देतो. कॅप जेमिनी ह्या कंपनीच्या एम्प्लॉईचं एक गेट टुगेदर द ग्रेट पंजाब वाशी या हॉटेलमध्ये सुरू होतं. मराठी गाणं लावावं असा आग्रह केल्यानंतर हॉटेल मॅनेजरनी आणि डीजेने त्यांना नकार दिला. मनसेला ही तक्रार आल्यानंतर महाराष्ट्र सैनिक तिथे धावत गेले आणि या महाराष्ट्र सैनिकांनी पहिल्या हात जोडून आणि नंतर हात सोडून भाषा सांगितल्यानंतर तिथे मराठी गाणं लावण्यात आलं. या माध्यमातून या मुजोर हॉटेल मालकाला, चालकाला मनसेने खळखट्याक केला. मला मनसेच्या सगळ्या महाराष्ट्र सैनिकांचं कौतुक आहे. मी या मराठी माणसांचंही कौतुक करतो की त्यांनी मराठी गाण्यांसाठी आग्रह धरला. ही मुजोरी या शहरांमध्ये वाढत चाललेली आहे. नवी मुंबईत सुद्धा मी सगळ्या हॉटेल मालकांना विनंती करतोय, इशारा वजा विनंती करतोय की असा आग्रह आल्यानंतर आपण मराठी गाणं महाराष्ट्रात वाजवलंच पाहिजे. याद राखा, हे जर वाजवलं गेलं नाही तर मनसेचा आवाज निश्चितपणे निघणार हा इशारा सुद्धा या माध्यमातून आपल्याला देतोय. लवकरच मनसेचं एक पत्र सगळ्याच हॉटेलला जाणार आहे की मराठी गाणं या हॉटेलमध्ये वाजलंच पाहिजे.